नमस्कार मित्रांनो, आज आपण स्वधर्म हा एक शब्द समजून घेणार आहोत। महाभारताचं युद्ध सुरू होणार होतं। दोन्ही सेना मैदानावर आल्या होत्या, एकीकडे कौरव एकीकडे पांडव। पण अर्जुनाने समोरचं दृश्य पाहिलं, सर्व नातेवाईक सगळे घरातले मंडळी नातेवाईक आप्तेष्ट मित्र हे सगळे समोरच्या सेनेमध्ये त्यांना दिसले, अर्जुनाला दिसले। आणि अर्जुनाला ते दृश्य पाहून यांच्याबरोबर लढायचं, यांना मारायचं, आप्तेष्टच मरणार आणि या सर्वांना मारून आप्तेष्टांना मारून। अर्जुनाने काय युद्ध केले नव्हते, लढाया केल्या नव्हत्या, लोकाला मारलं नव्हतं असं काही नाही। तो क्षत्रियच होता, लोकाला मारताना काही नाही वाटलं, फक्त इथं आप्तेष्टांना मारायची वेळ आली म्हणून त्याला विषाद झाला तिथं, म्हणून त्यांना तिथं पश्चाताप व्हायला लागला। पश्चाताप व्हायला का लागला? तर पश्चाताप व्हायला लागला जवळच्याच लोकांना, घरातल्याच लोकांना मारायचं आणि घरातल्याच लोकांना मारल्याचं पातक अंगावर घ्यायचं, मारल्याचं पाप अंगावर घ्यायचं, याचा अर्जुनाला पश्चाताप व्हायला लागला। आणि पश्चाताप व्हायला लागल्याच्या नंतर ते सगळं त्यांनी विचार केला की हे सगळं पातक आपण भोगणार, हे सगळं पाप आपल्या अंगावर येणार। आणि मग त्यांनी अर्जुनाने भगवान परमात्मा श्रीकृष्णाला विनंती केली की महाराज, आता मी काही इथं लढत नाही, समोर हे सर्व माझे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, घरातलीच मंडळी आहे आणि मी यांना मारून जर एवढं पाप अंगावर घेणार असेल तर याचा फायदा काय मला? मी घरातल्यालाच मारणार आणि त्याच्यातून त्या मी जरी युद्ध जिंकलो तरी त्याचा फायदा काय जर घरातल्याला मारलं तर? मग मी याच्यापेक्षा काय करतो, घरातल्यांना नातेवाईकांना आप्तेष्टांना मित्रांना यांना मारण्यापेक्षा मी इथून माघार घेतो आणि मी एखादा संन्यासी होतो, पण यांना मारण्याचं पातक मी काय आता करत नाही। पण मग नंतर भगवान परमात्मा श्रीकृष्णाने अर्जुनाला समजून सांगितलं, पा म्हणला ते तसं नाही, तुला स्वधर्मातच राहून काम करावं लागेल, तुला स्वधर्मात राहूनच काम करावं लागेल। तुझ्या अंगात जे गुण आहेत ते गुण आहेत क्षत्रियाचे आणि तू तिथून माघार घेऊन, जे गुण तुझ्यात आहेत तू तिथून माघार घेऊन तू संन्यासी होऊ इच्छितोस, तर संन्यासाच्या मार्गावर चालताना संन्यासाला संन्यासाचे गुण असावे लागतात। तू तर क्षत्रिय, संन्यासाच्या मार्गाने तू परमात्मा प्राप्ती करू शकतो का? तर नाही करू शकत। मग तुझ्या अंगात जे गुण आहेत क्षत्रियाचे तिथंच त्याच धर्मात राहून, त्याच स्वधर्मात राहून जे आपल्या अंगात गुण आहेत त्याच कलागुणांना वाव देऊन आणि तिथंच कार्य करूनच आपण परमात्मा प्राप्ती करू शकतो किंवा ध्येय प्राप्ती करू शकतो, दुसऱ्या गुणात राहून नाही। हे भगवान परमात्मा श्रीकृष्णाने ओळखलं आणि त्याला समजून सांगितलं। तेव्हा अर्जुनाला सर्व गीता सांगितल्याच्या नंतर, पूर्ण गीता सांगितल्याच्या नंतर अर्जुन लढायला तयार झाला। अर्जुनाला भगवान परमात्मा श्रीकृष्णाने दुसरा मार्ग पत्करू दिला नाही, दुसऱ्या मार्गाने जाऊ दिला नाही, तुझ्या स्वधर्मात राहून तू कार्य कर, तुला परमात्मा प्राप्त होईल असं सांगितलं। आणि त्याचा क्षत्रिय गुणधर्म होता, त्याच्या अंगातला गुण होते ते क्षत्रियाचे होते आणि ते क्षत्रिय म्हणूनच तू लढला पाहिजेस, तरच तुला परमात्मा प्राप्ती होऊ शकते असं भगवान परमात्मा श्रीकृष्णाने अर्जुनाला समजून सांगितलं। आणि मग ती गीता सांगितल्याच्या नंतर अर्जुन लढायला तयार झाला। तशीच गलत आपण आपल्या संसारामध्ये करतो, मुलांना त्याच्या स्वधर्मात राहून त्याच्या अंगात असलेल्या कलागुणांना वाव देऊन त्या क्षेत्रात कार्य करायला आपण लावत नाही। आपण त्याच्या अंगात असतात लेखकाचे गुण, आपण त्याला इंजिनिअरिंग व्हायला सांगतो। त्याच्या अंगात असतात साधूसंतांचे गुण, आपण त्याला डॉक्टर व्हायला सांगतो। त्याच्या अंगात असतात पत्रकाराचे गुण, आपण त्याला एखादा काहीतरी वेगळंच वकील बनायला सांगतो। आपण असं सगळं उलटं करतो मुलांच्या बाबतीत, आपल्या इच्छा त्यांच्यावर थोपतो आणि त्यांच्या कलागुणांना, त्यांच्यात असलेले गुण आपण पाहत नाही, ते आपल्याला समजत नाहीत किंवा जाणून बुजून आपल्या इच्छा असतात मोठ्या म्हणून आपण त्यांना तिकडे डायव्हर्ट करतो। पण त्यांना जर त्यांच्या स्वभावाप्रमाणे, त्यांच्या असलेल्या आतमध्ये गुणाप्रमाणे जर त्यांना त्यांचं क्षेत्र निवडता आलं नाही आणि आपण जर दुसऱ्या क्षेत्रामध्ये त्याला पाठवलं तर त्या क्षेत्रामध्ये तो त्या क्षेत्राला न्याय देऊ शकत नाही, कारण ते गुणच नाहीत त्याच्यामध्ये। मग जर दुसऱ्या क्षेत्रात पाठवलं तर तिथे ध्येयप्राप्ती, इकडे होती परमात्मा प्राप्ती, आपल्या संसारात असते ध्येयप्राप्ती। आपल्याला ध्येयप्राप्तीसाठी सुद्धा
आपण आपल्या कलागुणांना वाव न देता दुसऱ्या मार्गाने जर गेलो आणि तिथं ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्याला ध्येय प्राप्ती होऊ शकत नाही, आपण त्या क्षेत्राला न्याय देऊ शकत नाही, तिथे आपली प्रगती होऊ शकत नाही आणि आपण तिथं सुखी समाधानी जगू शकत नाही। म्हणून आपल्याला नेहमी एक काम करायचं आहे, आपण असंच करत आलो वेगळं, पण आपल्याला काम काय करायचं आहे, आपल्याला त्या मुलामधले मुलीमधले गुण ओळखायचे आहेत, त्याच्यामध्ये कुठला गुण आहे, आणि तो साधा असेल, तो मोठा असेल, तो छोटा असेल, मध्यम असेल, काय असेल नाही, आपल्याला ते ॲक्सेप्ट करायचं आहे। साधा जरी गुण असला आणि तिथे ध्येयप्राप्ती फार मोठी नसेल, पण तरीही त्याला त्याच्या स्वधर्मात राहू दिलं पाहिजे। आपल्या अपेक्षेने आपल्याला वाटतं डॉक्टर व्हावा, पेक्षा मोठा एखादा पुढारी व्हावा, पंतप्रधान व्हावा, या अपेक्षा कामाच्या नाहीत। तिथं तो ध्येय गाठू शकत नाही, तिथे त्याला ध्येयप्राप्ती होऊ शकत नाही, कारण ते गुणच त्याच्यात नाहीत, म्हणून तिथे ध्येयप्राप्ती होऊ शकत नाही। म्हणून हा स्वधर्म, जसं भगवान परमात्मा श्रीकृष्णाला कळलं की अर्जुनामध्ये गुण आहे क्षत्रियाचा, म्हणून तू क्षत्रिय म्हणूनच लढलं पाहिजेस, पूर्ण गीता अर्जुनाला सांगितली आणि त्याला लढायलाच लावलं आणि त्याला जिंकलं पण, तसं आपण आपल्या मुलाला त्याचे गुण ओळखून तिथं काम करायला लावणं आणि तिथे आपल्या मदतीने त्याला ध्येयापर्यंत पोहोचणं हे आपलं काम आहे। ओम तत्सत्।